नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आतपळ्या आयचे खबरो। रासायनिक टँकर पलटी जावन स्फोट जावन लागलो उजो, केमिकल हळातल्यान गेले लोकाल्या भाटात। येल्लापूर तालुक्याच्या अतिबैल वळणाचेर बुधवारा सकाळी 5 घंट्यार एक केमिकलान भरले टँकर पलटी, पण तितूतले केमिकल बाजूनच आशिल्ल्या हळात पडण। अकस्मात टँकराक आणि त्या केमिकलाक उज लागून संपूर्ण हळात केमिकलाचो साधारण 50 फूट उंचेर उजो दिसून येऊन मोठी अवघड भयाची परिस्थिती निर्माण झाली। सकाळपारात 5:30 वाजताना लोक निदेत असतानाच अकस्मात होड आवाज येल्यान आजूबाजूचे साधारण 1 किलोमीटर पर्यंतच्या व्याप्तीत लोकान निदेतल्यान भायर येऊन पळयल्यार हळात मोठो उजो दृष्टी पडलो। तसेच त्या टँकरातले केमिकल लोकाल्या शेता भाटात वचून उज लागून संपूर्ण शेत जळण भस्म झाले। इतलेच न्ही, कृषीचे झाडा माडाक उज लागून खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाली। रंग तयार करू वापरचे पैंजन या नावाचे केमिकल मंगळूरच्यान मुंबई रासायनिक घेऊन वयचे, हे टँकर पलटी पडिल्यान त्या केमिकलान हळात पण भाताचे शेत, पंपसेट, झाडा आणि एक घराचा भाग सुद्धा उज लागून नुकसान झाले। बाळेगद्दे हांगा देवस्थाना बाजूंच आशिल्ल्या ग्रहरक्षक श्री SS भट हेमगेले पिकून तयार झाले सुमार 5 गुंठे शेत जळण भस्म झाले। बागातले सुपारी माडी, आंब्या रूख, पणसा रूख असे नाना तरेच्या रुखाक उज लागून नुकसान झाले। तसेच मंजुनाथ गौडा, नारायण भट, विश्वनाथ भट हेंसुद्धा खूप नुकसान झाला। जाग्यार अग्निशामक दळ येऊन उज निवळून पुढे जाऊची दुर्घटना चुकयली। हो अपघात सकाळी 5:30 वाजता झाल्याक राष्ट्रीय महामार्ग 63 वाहन संचार स्थगित झालो। व उजो निवळूक येल्लापूर, मुंडगोड, शिर्सीच्यान अग्निशामक कर्मचारी येऊन उजो नियंत्रणा हाडलो। नंतर वाहतूक संचार परत सुरू केलो। स्थळार शिर्सी DSP श्री रवी नाईक हेमी भेट देऊन परीक्षण केले। येल्लापूर PSI सुरेश येल्लूर हेमगेल मार्गदर्शनान PSI प्रियंका न्यामगौडा हेमगेल नेतृत्वात पोलीस कर्मचारी, अग्निशामक दळाचे कर्मचारी तसेच इतर हेमी परिस्थिती नियंत्रणा हाडली। घटनेची खबर मिळताच उत्तर कन्नड जिल्हा पालकमंत्री श्री शिवराम हेब्बार हेमी घटनास्थळाक भेट देऊन परीक्षण कन संबंधित MRPL कंपनीच्या अधिकाऱ्याकडेन दूरवाणी मार्फत चर्चा केली आणि कारवार आणि मंगळूरच्या तज्ज्ञ मंडळी घटनास्थळावर हाडणं परीक्षण करतले असे त्यांनी सुचवले। केमिकल हळाच्या उदकात मिसळल्यान उदकाचे परीक्षण खर्च पडतले, तसेच नुकसान झालेल्या जाग्याचे परीक्षण कन योग्य परिहार देऊची सूचना संबंधित तहसीलदारांना सुचवली। या वेळार तहसीलदार श्री कृष्णा कामकर, DYSP श्री रवी नाईक, CPI श्री सुरेश अल्लूर तसेच रेव्हन्यू खात्याचे, अग्निशामक दळाचे अधिकारी आणि ग्रामस्थ हजर आशिले। ಈಗಾಗಲೇ ಯಲ್ಲಾಪುರದಿಂದ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರದಲ್ಲಿ ಅಕಸ್ಮಾತ್ತಾಗಿ MRPL ಕಂಪನಿಯಿಂದ ಬಂದಂಥ ಆ್ಯಸಿಡ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಪಲ್ಟಿಯಾಗಿ ಹಳ್ಳ ಮತ್ತು ಕೊಳ್ಳಗಳಲ್ಲಿ ಆ್ಯಸಿಡ್ ಸೋರಿಕೆಯಾಗಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಆವರಿಸಿದೆ। ಘಟನಾ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳ ತಂಡ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯ ನಾನಾ ಭಾಗಗಳಿಂದ ಅಗ್ನಿಶಾಮಕ ದಳಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ತರಿಸಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಹಬದಿ ತರತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। DSP ಮತ್ತು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ನೇತೃತ್ವದ ತಂಡ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜನರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗದು ಅಂತ ನೋಡಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ। ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿ ಸೂಚನೆ ನೀಡಿ ಮಂಗಳೂರಿನಿಂದ ಇದರ ಸಂಪೂರ್ಣ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ MRPL ತಂಡ, MSPL ತಂಡ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಕಾವೇರಿಯಿಂದ ಕೂಡ ಒಂದು ತಂಡ ಬರ್ತಾ ಇದೆ। ನನ್ನ ಇಲಾಖೆಯ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಆ್ಯಂಡ್ ಬಾಯ್ಲರ್ಸ್ ಇಲಾಖೆ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಯಾವುದೇ ಜೀವಕ್ಕೆ
ಅಪಾಯ ಆಗಲಿಲ್ಲ ದುರದೃಷ್ಟವಶಾತ್ ಏನಾದರೂ ಜನಪ್ರೀತ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇದಾಗಿದ್ದರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅನಾಹುತವನ್ನು ನಾವು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡಬಹುದಿತ್ತು ಆದರೆ ಜನ ನಿಬಿಡ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಾಗಿದ್ದರಿಂದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅಪಾಯದಲ್ಲಿ ಪಾಲಾಗಿದ್ದೇವೆ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ತೋಟಗಳಿಗೆ ಹಾನಿಯಾಗಿದೆ ಅದನ್ನು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ ಹಾನಿ ಅಂದಾಜು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಒಟ್ಟಾರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ನಿಯಂತ್ರಣದಲ್ಲಿದೆ ಕೂಡಲೇ ಟ್ಯಾಂಕರ್ನಲ್ಲಿ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡ್ತೇವೆ ಜನಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗುವಂಥ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತೇವೆ दांडेली गणेश नगरात धरलो 24 फुटाचो बावंडळ दांडेली उत्तर कन्नड जिल्हा म्हटलं की जास्त डोंगराळ भाग या डोंगराळ भागात रानटे हिंस्र प्राणी अजगर मावंडळ असे उरचे सहज झाल्यार रानातले असले प्राणी गावात आहार सोदूक येताना सार्वजनिकाला नजरे पडल्यार लोकाले भिवून धांदळ उरता अशीच खबर दांडेलीत घडली उत्तर कन्नड जिल्ह्याच्या दांडेली गणेश नगरात सुमार 14 फूट लांबेचं खापी मावंडळ जनवसती आशिल्या भागात येऊन फिरताना सार्वजनिकाला नजरे पडलो हो मावंडळ खूप लांब आशिल्यान आणिक जास्त लोक भिले सगळे गल्लीतले लोक एक झाले ही खबर सरपटणाऱ्या प्राणी मित्राक रजाक हेमका दिली ताबडतोब रजाक हेमी स्थळार हजर जाऊन त्या मावंडळाक धन व्यवस्थित परत जंगलात होऊन सोडले त्यांना मात्र लोकांक समाधान झाले कारवार किन्नर ग्रामाची लग्न निश्चित झाली चली बेपत्ता पोलिसात तक्रार दाखल कारवार किन्नर ग्रामाची रहिवासी अंजली आनंदू कोठारकर वय 24 वर्षा ही चली बेंगळुरात गार्मेंट्सात कामाक आशिली गेल्या महिन्यात गावात येयली त्यासाठी घरच्यान चल पळून लग्न फिक्स केले 15 दिवस ती घरा राहून बेंगळुरात वचून कामाचो पगार घेऊन येता म्हण गेली ही चली अजूनही कारवारात घरा पावली ना तेगेल मोबाईल स्विच ऑफ येता तशें म्हण बेंगळुरात गार्मेंटात चौकशी केल्यार ऑक्टोबर 3 तारखे पगार घेऊन घर वचूं गेला अशें कळलेले या घटनेची पोलीस ठाण्यार तेगेल बापायन तक्रार दाखल केला इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता व्हिडिओ लायक करा शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद